टौंदण फुटाळा नदीपात्रात रेतीचं अवैधरित्या उत्खनन जोमास सुरू. सडक अर्जुनी तालुक्यातील ग्राम सौंदड फुटाळा परिसरातून रेतीचं मोठ्या प्रमाणात अवैधरित्या उत्खनन सुरू आहे, त्यामुळे प्रशासनाला रोज लाखो रुपयांचा चुना लागतोय. असं असलं तरी स्थानिक प्रशासनाचं याकडे सर्रास दुर्लक्ष होत आहे. सौंदड फुटाळा परिसरातील नदी पात्रातून रेतीचं उत्खनन ट्रॅक्टरच्या माध्यमातून करून सदर रेती ट्रकमध्ये भरून बाहेर तालुक्यामध्ये विक्रीसाठी पाठवली जाते. या अवैध विक्रीतून प्रशासनाला कुठल्याही प्रकारचा महसूल मिळत नाही हे देखील तितकंच खरंय. सध्या तालुक्यात कुठे रेती घाट लिलाव नसले तरी नदी पात्रातून रेतीचं उत्खनन मोठ्या प्रमाणात होत आहे. शासकीय यंत्रणेच्या सर्रास दुर्लक्षितपणामुळे शासनाला लाखोंचा चुना लागतोय. न्यूज 15 मराठी साठी साहिल रामटेके, सडक अर्जुनी, गोंदिया.